नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील BMS आणि BHMSच्या राऊंडच्या संदर्भाने CET सेल या वेबसाईटवर नोटीस नंबर 07 आलेली आहे। यामध्ये BMS व BHMSच्या कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 त्यासोबतच कॅप राऊंड 3चा शेड्यूल देण्यात आलेला आहे। कॅप राऊंड 1ची प्रोसेस कशा प्रकारे आहे, चॉईस फिल कधीपासून सुरू होणार आहे, त्यासोबतच कॅप राऊंड 1चे रिझल्ट आपल्याला कधी मिळतील या संदर्भाने आपल्याला यामध्ये सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे। तर चला पाहूया कशा प्रकारे आहे महाराष्ट्रातील BMS व BHMS कॅप राऊंड 1चा शेड्यूल। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 ऑफ BMS, BHMS अँड BUMS। त्यासोबतच कॅप राऊंड 1ची जी प्रोसेस आहे फिजिओथेरपीसाठी ती देखील ग्रुप बी सोबतच सुरू होणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सीट मॅट्रिक्स 8 सप्टेंबर 2023 रोजी येणार आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांना ग्रुप बी म्हणजेच BMS, BHMS व BUMS व ग्रुप सी म्हणजेच फिजिओथेरपीसाठी चॉईस फिल करायची असेल, असे विद्यार्थी 9 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या दरम्यान चॉईस फिल करू शकतात। त्यानंतर जर आपण महाराष्ट्रातील BMS, BHMS व फिजिओथेरपी कॅप राऊंड 1चे रिझल्ट पाहिले तर आपल्याला 14 सप्टेंबर 2023 रोजी कॅप राऊंड 1चे रिझल्ट मिळतील। आणि ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळेल अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग म्हणजेच ॲडमिशन करण्यासाठी 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर असा वेळ देण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आहे महाराष्ट्रातील BMS आणि BHMS कॅप राऊंड 1चा शेड्यूल। यामध्ये तुम्हाला कळालंच असेल की चॉईस फिलिंगची प्रोसेस कधी सुरू होणार आहे, राऊंडचे रिझल्ट कधी आहेत आणि विद्यार्थ्यांना कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी किती वेळ देण्यात आलेला आहे। या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BMS, BHMS, BUMS त्यासोबतच फिजिओथेरपी ॲडमिशन प्रवेश प्रक्रियामध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरचं ऑनलाईन पेड काउन्सिलिंग घेऊ शकतात। ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असे विद्यार्थी देखील पेड काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकतात। त्या विद्यार्थ्यांना त्यांचा लॉग इन आय डी व पासवर्ड शेअर करावा लागेल। पेड काउन्सिलिंगच्या संदर्भाने अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट्ससाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।